सर तुम्ही प्रेशर कुकरची आमची गजाल काढली हा खूपदा नोटीस केला स्पेशली द लेडीज इन द हाऊस पहिलीच्या काळांतले म्हणा ऑर आतांच्या काळातली सुद्धा दे ऑलवेज बॉटल अप देर इमोशन्स एक तर ती दुसऱ्या घरांतल्यान त्यांच्या घोवागेरे येलेली आसता अँड दे डोंट हॅव टू मेनी ऑफ देअर ओन पीपल टू शेअर देअर इमोशन्स वीथ आणि पहिलीच्या काळांत तरी तसे अशें असं दिसतं की खंयचे तरी एक ती बायल और एक चोडू दुसऱ्यांगेर ये रावताले आणि त्यांना परत मे बी त्यांना फोन करू नो दे ऑलवेज बॉटल्ड अप देअर इमोशन्स इन विटी इन 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 दॅम आणि ती केन्ना ती इमोशन्स काढीत नात आणि तेच मे बी त्यांच्या तो इफेक्ट जाऊ लागत हाव एज अ किड कॅन हेल्प दॅट मदर टू कम आउट ऑफ दॅट स्ट्रेस दॅट शी इज गोईंग थ्रू ओके इंटरेस्टिंग आय एम ऑल्सो व्हेरी क्लोज टू माय मदर सो बेसिकली सांगा म्हटल्यावर की जातात बॉटल ऑफ जातात इमोशन्स सांगपाक पावना आणि ताका खूप कारणां असूक शकता एक एक वेळी जबाबदारी इत्य पडतात की इमोशन्स सांगपाक मेळना आता हांव किती म्हणटा की सेल्फ कॅर करा स्वतःक इम्पॉर्टन्स दियात पण त्या टायमार तो कॉन्सेप्ट तडो खबर नासलो ऑर तांच्यांनी किंवा केलें खबर सुद्दां आसलो जाल्यार आपल्याक फॅमिलीक प्रायोरिटी चड दिली आणि तशी बॉटल ऑफ फिलिंग्सूय जातात त्यांची सो एज अ कीड ओर एज एज अ सन एज अ डॉटर वॉट कॅन वी डू बेजिकली सो वॉट वी कॅन इनकलकेट ओर आम्ही एक रुटीन आमचं करपाक शकता तो म्हणजे एक हॅविंग ओपन कम्युनिकेशन ओपन कम्युनिकेशन म्हणजे किती जे आम्ही म्हणतात की नो स्ट्रिंग्स अटॅच म्हणजे किंवा अर्धवटच केले थोडेच सांगले तसे ना ओपन कम्युनिकेशन दोरप की की आपल्याकडे दिसता ते त्यांना सांगले आणि त्याच्या वांगडाच त्यांचारले की 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 फिलिंग किती समजा ऑब्झर्व केलं जसं अवद म्हटल की तिसरं दोळो ओपन दवरात सो so, तिसरं दोळो ओपन दोन म्हणजे किती एक सदच एक्झाम्पल दिला की जेव्हा स्टडी बीन करताले पण स्कुलांनी बीन असले पण त्यांना किंवा जातले की वयताले जे त्यांना बांगड्याचं बीन सिजन असताल पण त्यांना आम्ही सदांच एक सदांच इमेजिन करप की आयज घरा आयज आज उड्डामेती असतली आणि आय समके पोस्तां पोस्तांसतली आणि हा आयज बरं जेवतलं समके आणि हा ते ड्रीम करीत स्कुलातल्या येतोला एक वटेन टिचरीन तापयला नाल्यार पेपरान कमी पडले ते टेंशन असले पण ते जेवण बरे मेळटलें म्हणून हांव खोशी जावन हांव भितर सर भितर सरना फुडें जेन्ना हांव हात जेन्ना जेव्हा बसपाक येतालो तेन्ना तेव्हा ते जाल्यार थंय पेज आसा आनी तोराचो आसा सो ना ते पेज आणि तोराचो पळोवन म्हजें शॉर्ट सर्किट जातालें शॉर्ट सर्किट म्हणजे अशें जातालें की आई तुका खबर आसा कसले त्रास स्कुलान कितें करचें करचे आनी हांगा येवन सारकें जेवण सुद्धा नाका तुमची ही पेज आणि आम्ही कितें ती झट झटकतात आणि आम्ही आमच्या रुमान वसून रागानं दार बंद करतात आणि निदतात आणि भूक तर लागतात निध पड ना कशीच म्हणून हळू दार ओपन करून खावपाक येता आणि जेव्हा आम्ही येतात भारत ते चलत वयत किचन नवक आयकतात की ती उलय कोणाकडे तरी आणि सांगता की जाणा मुगो आयज माझी तकली इतली फोडटाली आयज म्हज्यान उभे रावपाक जायनासले तरी हांवें मुगो बांब काढला आणि कशी ती पेज आणि तोराचो करून त्या खावपा खातीर दवरलो आणि जे हे ऐकता पण ते इतकं समके वाईट दिसतं आम्ही कोकणीत म्हणतात तसे कट्टी सोदतात की तुम्ही उदक घाल आता ना नाक बुडून जीव देऊया असे वाय दॅट इज हॅपनिंग बिकॉज वी रिएक्टेड टू अ सिटुएशन आमक अंडरस्टेंड जाऊ ना की हे कियाक लागून जे आता तर आम्ही तर रिवायंड करत जे हजेर एकू तडगो असे मनासारखे दिसना ओरक अनिवन दिसता नो एक सदांच संवय असू जाय आम्हाला की आम्ही विचारल्यार विचारल्या खूप क्लॅरिटी येतात जसे आता भित सरले आणि टेबलर पेज आणि तोराचा असा आणि ड्रीम किने केले उड्डामेती आणि इसवणंची पोस्त तुम्ही सिंपल क्वेश्चन विचारपूर शकताले की आई आय किया पेज आणि तोरचा त्यांनाच तुमकला त्याचा मेळटा मेट आणि जेव्हा तुमका आन्सर मेळटा त्यांना ते आपली फिलिंग वेंटिलेट ती तिकाय कळटलं की अरे कोण तरी आपल्याला ऑब्झर्व करता तरी आपल्याचेर लक्ष दुन असा की आपण बरं ना कळटा हो पिरायेन घडये लहान असा पण मॅच्युअर झाला हाका आपण रिलेट करपाक शकता आणि तिजो जो कुकर असा पळय ताजी स्टीम आणि विसल वाचपाक लागतली बिकॉज यू हॅव गिवन दॅट कम्फर्ट टू हर सो हे ऑबझर्व्हेशन हाडचे पडतं आमक जे किंवा इव्हन आता अनइवन अशें दिसता तेन्ना विचारप बापू समज तर सध्या येऊन तुम्हाला चॉकलेट घेऊन येताल आणि तुमच्याकडे बरं उलय आणि आठ दिस झाले तर तापूनच जर उलय जर एक सिंपल क्वेश्चन एक विचारपूर शकता बाबा किंवा टेन्शन हा ह्यासांनी मी सगळ्यांचे शे दॅट इज सेल्फ विल रिफ्लेक्ट की तुमक्याबद्दल खंत असा तुमक ऑब्जर्व झाला की ताजे बिहेवियर सारखे ना घडये सामको घट्ट काळीज करून असला मनीस तुमच्या फुड्यान रडपाक सुद्धा शकता आणि ते वेंटिलेशन जातले त्यांचे ती स्टीम आणि ती विसल येतली तो प्रेशर हा तो रिलीज जातो सिंपल सिंपल गजाली असा जितून आम्ही ॲक्च्युली वी कॅन वर्क वंडर्स पण फक्त आम्हाला ऑब्झर्वेशन जाते आजकाल असं झालं की आम्ही स्टडीज धरत फ्रेंड्स धरात तातून आम्ही इतके बिझी झाले असतात की पेरंट्सांची ती रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ते ऑटोमॅटिकली करतले आम्ही त्यांना किती म्हणतात त्या ऑटो मोडार दला आणि त्या ऑटो मोडार त्यांच्यानी परफॉर्म कर असं जेव्हा ती परफॉर्म करना त्यांना आम्ही रिएक्ट करतात आमचे वडले रिएक्शन जाता आम्ही आम्ही सुद्दां त्यांच्यानी तें विसर आमकां पडटा आनी आमी आणि सामकें टॉकाची सुद्धा भूमिका घेतात बट तेंच जर आम्ही असं ब्रेक मारीत आणि समजत की जो मनीस तर पंदरा वर्सां वीस वर्सां तीस वर्सां सतत तर आपले परफॉर्मन्स दीत असा आणि तर ताजें पर्फोमन्स परफॉर्मन्स आला ताका कितें तरी शकता कितें तरी कारण असू शकता आणि हे कारण आता हांवें रिवर्स जाय कित्याक हीच आवय आसली आणि ही होच आसलो जेन्ना म्हाका समज जर असं बरे दिसना बसलो आसलो आनी आणि करनासलो जाल्यार येऊन विचारताले बाबा बरें जीवाक बरे दिसना रे, तुका बाम काढू रे तुका गुळी रे तुका दोतोरागेर वरू रे हे त्यांचे ऑब्जर्वेशन असले आणि आज तो प्रोसेस रिवर्स जावपाची गरज असा बिकॉज तातूंतल्यान आमी शिकता जशें जसे कोण तरी वागय तें इमोशन तर पासून जे काणपती उदळ म्हणताली हणपती कशी डेव्हलप जाता ती आम्ही तरी पयल्ली असता आवयन पहिली असता पहिल बापायन पयल्ली असता आज्यान आसता असता पयल्ली आसता असता आणि ती इनकल्केट करता तीच तर आम्ही युटिलायज करना खंय तरी आम्ही चुकता सो एज द जनरेशन हू हॅज टू गीव इन बॅक तशें आमी परत आमच्या आवय जाल्यार आमी एक गजल दिवपाक शकता तें म्हटलं ॲटेन्शन आणि ते आम्ही ऑब्झर्व करत श्री त्यांची रिक्वारमेंट सुद्धा वडली रिक्वायरमेंट समिती लिमिटेड असतात पण फक्त त्यांना एक गरज जी असते ती म्हणजे ती अटेंशन लव अँड कॅर ते तिसरं दोळं ओपन करून पळप की बाबा येस थिंग्स आर नॉट गोइंग राईट देयर माइट बी रिजन यू तू तो एक्सपर्ट असू शकना पण तू एक आडो काढपी मनीस तो बांध जो पय तो बांधाचं ते फाटक असा ते फाटक ओळपी तू मनीस जाऊक शकता आणि ती माझ्या फिलिंग येवन येऊन मनीस वेंटिलेट जाऊन बरं शकता